प्रोजेक्ट अगदी अप्रतिम आहे. एकंदरीत सगळंच इकडे, म्हणजे तुम्हाला जे नीड्स आहेत माझे, म्हणा काही स्नॅक शॉप, स्टेशनरी मेन म्हणजे, तर सगळं इथे अवेलेबल आहे. प्ले ग्राउंड आहे, खाली टर्फ आहेत खेळायला, ग्राउंड आहेत वॉकिंग साठी, जिम आहे. अजून युथच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणलं तर म्हणजे प्राईड इज द बेस्ट. अम्युनिटीज, प्रायोरिटीज, अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत इकडे, कशाही गोष्टीची कमी नाही आहे. असं म्हणतात की घर कितीही मोठं असेल किंवा कितीही लहान असेल, पण प्रत्येकाचं एक छोटं विश्व असतं. म्हणूनच माय वर्ल्ड मंजित प्राईडचा हा छान प्रकल्प, आणि या प्रकल्पामध्ये ज्यांनी ज्यांच्या स्वप्नातलं घर घेतलं आहे आणि स्वतःचं एक वेगळं विश्व असलेला वेदांत आज आपल्यासोबत आहे. हॅलो वेदांत. हॅलो. हाय. सो गेल्या एक वर्षापासून तू इथे राहतोस, राईट? येस. कसा वाटतं तुला प्रोजेक्ट आणि काय सांगशील तू या प्रोजेक्टबद्दल? प्रोजेक्ट अगदी अप्रतिम आहे. मी एक जे ई एस्पिरंट आहे. जे ई एस्पिरंट आम्हाला शांत आणि कूल माइंडसेट लागतात, म्हणजे डिस्टर्बन्स झिरो लागतो. ही अशी कॉलनी आहे की इकडे डिस्टर्बन्स काहीच नाही आहे, म्हणजे पीस ऑफ माइंड खूप जास्त मिळतो. म्हणा इथले गार्डन्स म्हणा, पोडियम्स, बॅकग्राऊंड म्हणा, एक्सेप्शनल, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. फ्रेंड सर्कल मेंटॅलिटी सगळी एक छान वेल डेव्हलप राहते. वेदांत, जेव्हा आपण असं म्हणतो की मला पीस हवा आहे, तर आपल्याला खूप सिटीच्या बाहेर जावं लागतं, किंवा मग प्रत्येकाला निसर्गाची आवड असतेच, पण त्यासाठी खूप दूर जावं लागतं. पण हा प्रोजेक्ट असा आहे जो शहराच्या मध्यवर्ती भागात आहे आणि इथनं सगळ्याच गोष्टी फार जवळ आहेत. तर तू ते एक, तू जसं म्हणालास की तुझं कॉलेज असेल इकडे, ट्युशन्स असतील, तर तुला कसं ट्रॅव्हलिंगला वगैरे? माझं क्लासेस इथून जवळ पडतात, सो मी इकडून सायकल रेसने जातो. पण एकंदरीत सगळंच इकडे, म्हणजे तुम्हाला जे नीड्स आहेत माझे, म्हणा काही स्नॅक शॉप, स्टेशनरी मेन म्हणजे, तर सगळं इथे अवेलेबल आहे. प्ले ग्राउंड आहे, खाली टर्फ आहेत खेळायला, ग्राउंड आहेत वॉकिंगसाठी, बाय द वे ओपन जिम आहे, परत जिम आहे, अजून खूप ॲक्सेसरीज आहे. जसं आपण आता अम्युनिटीजची गोष्ट केली, तर तू इकडे आल्यापासून तुझ्या जीवनशैलीमध्ये काय बदल आला या अम्युनिटीजमुळे? मी आधी जिकडे राहायचो तिकडे असं काही नव्हतं, बट इकडे आल्यापासून एक फिरायला एक फ्री स्पेस मिळती, ओपन स्पेस मिळती, की बाबा नो डिस्टर्बन्स, की आपण आपलं आहेत, फ्रेंड सर्कल छान आहेत, फिरायला ग्राउंड छान आहे इथे, वॉकिंगसाठी पाथ आहे, परत सिक्युरिटीचं एकदम करेक्ट मेजर्स घेतले जात. रात्री आपण कधी येऊ शकतो म्हणा, म्हणजे फ्री टू वॉक आहे, असं काही भीतीदायक तसं काही नाही आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे आपला एक स्पेस असतो स्वतःचा, जसं तू म्हणालास. तर या घरामध्ये असा कुठला स्पेस आहे किंवा या पूर्ण एरियामध्ये असा कुठला स्पेस आहे जिथे तू खूप छान कनेक्ट करतोस आणि तुला वाटतं की हा माझा स्पेस? घरात तर तसं म्हणलं तर माझे दोन स्पेस आहेत, एक तर माझा स्टडी टेबल ॲज युजुअल, आणि एक तर माझी गॅलरी. तिकडे दोन्ही जागे बसल्यावर इतकं शांत वाटतं, शांत चित्ताने मन लावता येतं ज्या कामात बसलो आहेत. आणि छान घर सुद्धा खूप छान डेकोरेट केलंय. सो जाता जाता तू एक छान मेसेज काय देशील, कारण तुझ्यासारखे बरेचसे युथ आहे जे इथे राहतात म्हणा किंवा अजून यांचे नवीन प्रोजेक्ट आहेत आमचे, ज्या प्रोजेक्ट मध्ये ते इन्व्हेस्ट करू इच्छिता, तर एक युथ म्हणून तुझं काय मत असेल, एक छान मेसेज आम्हाला देशील? युथच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने म्हणलं तर म्हणजे प्राईड इज द बेस्ट. अम्युनिटीज, प्रायोरिटीज, अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत इकडे, कशाही गोष्टीची कमी नाही आहे. थँक्यू सो मच वेदांत. आणि तू तुझा खरं तर आम्ही डिस्टर्ब केलं, तुझा अभ्यासाचा हा वेळ आहे, त्या वेळात वेळ काढून तू मला वेळ दिलास. सो थँक्यू. थँक्यू.